बोगस खत आणि बियाणांसंदर्भात कृषी मंत्र्यांनी मोठी कारवाई केली. धुळे जिल्ह्यात बोगस खतांसंदर्भात तक्रारी आलेल्या होत्या. त्यानंतर ग्रीनफील्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. तर एका कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित करण्यात आल्याची त्याचं निलंबन करण्यात आल्याची मोठी कारवाई कृषी मंत्री मुंडेंनी केलेली आहे. बोगस खतं तसंच बियाणं विक्रीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आज कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिलाय. तसंच बोगस खतं आणि बियाणांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सॲप नंबरही जारी करण्यात आलाय. जर कुणाला या संदर्भात काही तक्रार असेल तर त्यांनी 9822446655 या क्रमांकावर तक्रार करावी असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलंय. तर बोगस खतांच्या संदर्भात कृषी मंत्र्यांनी एका कंपनीचा परवाना निलंबित केलाय आणि याच संदर्भात म्हणजे बोगस खतं आणि बियाणांसंदर्भात जर कुणाला काही तक्रार असेल तर 9822446655 या क्रमांकावर तक्रार करण्याचं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे